नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे नितीन पाटील व्हीलॉग्स। थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आज आपण कुठे चाललो आहे। तर आज आपण चाललो आहे माझ्यासाठी लॅपटॉप घेण्यासाठी। तर लॅपटॉप घेण्यासाठी आज आपण चाललो आहे दादरला। दादरला आपण वर्ल्ड कम्प्युटरमध्ये जाणार आहोत। तर कोणता लॅपटॉप घेणार आहोत, त्याची प्राईस किती आहे आणि तुम्ही कुठून घेऊ शकता, हे सगळे तुम्हाला या ब्लॉगमध्ये समजणार आहे। तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, आता आपण दादरला पोहोचलो आहोत। तर दादर स्टेशनपासून वर्ल्ड कम्प्युटर हे ऑलमोस्ट 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे। तर चला आता त्याला शॉपमध्ये जाऊन तुम्हाला भेटू। तर फायनली आपण ऐरोलीमध्ये आलो आहे। तर शॉपमध्ये खूप क्राऊड असल्यामुळे आपले काही व्हिडिओ शूट करता नाही आला। तर आता मी घरी जाऊन तुम्हाला सर्व सविस्तर सांगतो कोणत्या स्पेसिफिकेशनवाला लॅपटॉप घेतला आहे आणि त्याची काय प्राईस आहे। लॅपटॉप घेऊन आला आहे तर ऑलमोस्ट 3 दिवस मी लॅपटॉप यूज केला आहे। तर आता मी तुम्हाला लॅपटॉपची पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे। तर जसं की तुम्हाला माहिती आहे मी लॅपटॉप वर्ल्ड कम्प्युटरमधून घेतला आहे। तर तुम्ही पण लॅपटॉप घेऊ इच्छिता तर तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल, नक्की जाऊन चेकआउट करा। त्यानंतर मी कोणता लॅपटॉप घेतला आहे आणि त्याचे स्पेसिफिकेशन काय आहे आणि तो मला कितीला पडला आणि त्यासोबत मला कोणकोणत्या ॲक्सेसरीज भेटल्या आहे, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। तर व्हिडिओमध्ये शेवटपणे बने रहा। तर हा आहे आपला HP चा लॅपटॉप। हा लॅपटॉप सेकंड हँड आहे पण हा ॲज न्यू ॲज कंडिशनमध्ये आहे। कुठेच काही स्क्रॅच वगैरे काहीच नाही, कंडिशन एक नंबर आहे। आता ओपन करूया। तुम्ही लॅपटॉप स्क्रीन पण ओके आहे आणि कीबोर्ड पण एकदम परफेक्ट आहे, कोणती स्क्रीन रफ नाही काही नाही आणि पूर्ण कंडिशन एकदम ओके आहे। तर लॅपटॉप स्टार्ट करूया। आता लॅपटॉप मी स्टार्ट केला आहे। तर आता लॅपटॉपच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलूया। तर हा इंटेलचा कोर i5 6th generation मॉडेल आहे। याच्यामध्ये 256 GB SSD आहे आणि 8 GB रॅम आहे। हा सेकंड हँड आहे, सर्वात पहिले ते सांगू येतो सेकंड हँड आहे। तर बाकी सगळं आता मी चेक केलं, याची बॅटरी ऑलमोस्ट 4 तास चालते। तर आता मी 4K व्हिडिओ लावला आहे। तर 4K क्लिअरिटी बघा किती क्लिअर आहे डिस्प्लेची। याच्यामध्ये 256 GB SSD आहे आणि ती अप टू 1 TB तुम्ही एक्सटेंड करू शकता, म्हणजे तुमच्याकडे एक्सटेंड करण्यासाठी एक्स्ट्रा स्लॉट आहे। आणि याची 8 GB रॅम आत्ता अवेलेबल आहे, अजून तुम्ही 8 GB रॅम एक्सटेंड करू शकता, अजून एक स्लॉट अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्ही 8 GB रॅम एक्सटेंड करू शकता। ओके, तर आता लॅपटॉपच्या प्राईसबद्दल बोलूया। तर लॅपटॉपची प्राईस आहे 23,000। ओके, तर या लॅपटॉपसोबत मला काय काय ॲक्सेसरीज भेटले ते पण तुम्हाला सांगू येतो। तर आपल्याला लॅपटॉपसोबत लॅपटॉप बॅग, देन कीबोर्ड, माऊस आणि लॅपटॉप चार्जिंग केबल भेटले। तर हे सर्व पूर्ण डील मला 23,000 भेटले आहे। जर तुम्हाला देखील लॅपटॉप घ्यायचा असेल आणि ते पण गुड कंडिशनमधला, तर तुम्ही यांना वर्ल्ड कम्प्युटरवाल्यांना कॉन्टॅक्ट करू शकता। मी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल। जर मित्रांनो हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।